नमस्कार, मी प्राध्यापिका दीपिका जंगम आपल्या या चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे। आज गणपतीचं आगमन आपल्या प्रत्येक घराघरात होत आहे आणि आजचं आपलं जाऊ तिथे चवीचं खाऊ या खास गणपती स्पेशल भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण खास अशी एक रेसिपी पाहणार आहोत, एका विशेष ठिकाणी, मी पुण्यामध्येच आहे आणि तिथे पिंपळे गुरव इथे आपण आता आहोत आणि खास असे एक गणपती बाप्पासाठी आपण खास खास जे नैवेद्य बनवत असतो, गणपती बाप्पाला आवडणारा पदार्थ आज आपण पाहणार आहोत। चला तर मग माझ्या बरोबर आज गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी खास रेसिपी पाहण्यासाठी। आजच गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घराघरात आलेले आहेत, मग गणपती बाप्पाला आवडणारा खास पदार्थ तो असतो मोदक, आणि त्यामध्ये उकडीचा मोदक किंवा मोदकाचे अनेक प्रकार वेगवेगळे आपण नैवेद्य खास गणपती बाप्पासाठी बनवत असतो। तर आज मी आहे पिंपळे गुरव येथे आणि इथल्या ज्या एक आकांक्षा ताई आहेत त्यांना आपण आज भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून खास, त्या कोकणातील आहेत पण पुण्यामध्ये वास्तव्यास आहे, कोकणातील जे काही गणपती कसे साजरे केले जातात ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर जो उकडीचा खास जो मोदक असतो तो खास मी खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। चला तर मग आपण त्यांनाच भेटूयात। नमस्ते आकांक्षा ताई। नमस्कार। आता आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत। सर्वप्रथम ताई तुम्ही तुमची ओळख करून द्या आमच्या सर्वांसाठी। ओके, माझं नाव आकांक्षा अमित सावंत, मी मूळची मुंबईची आहोत आम्ही, पण मूळ गाव आमचं कोकण आहे। कामानिमित्त आमचे जे पूर्वज होते ते मुंबईमध्ये स्थायिक झालेले आहेत, तर कोकणा मी आणि पुण्यामध्ये आम्ही जॉबसाठी असतो, तर मी इकॉनॉमिक्सची प्रोफेसर आहे। ताई मग तुम्ही हे जे तुम्ही अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका आहात आणि त्याचबरोबर हे घरचं सगळं कसं तुम्ही जमवून आणता? सगळं जमवून आणण्यासाठी घरच्यांची मदत खूप महत्वाची आहे, तर ते सगळे हेल्प करतात त्यामुळे ते शक्य होतं। आणि आज आमच्यासाठी तुम्ही खास आपल्या चॅनलसाठी तुम्ही कोणती रेसिपी बनवणार आहात? आज मी सगळ्यांच्या आवडीचा उकडीचा मोदक करणार आहे, तो जो कोकणातील खासियत आहे की नॉर्मली म्हणजे लोक जेव्हा कोकणात जातात त्यावेळी त्यांना तो खावासा वाटतो, तर तो मोदक कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण पाहूया पांढरा शुभ्र असा उकडीचा मोदक। चला तर मग, तर हे आहे आकांक्षा ताईंचं छानसं किचन आणि ते खास आपल्याला आता उकडीच्या मोदकाची रेसिपी दाखवणार आहेत। तर सुरुवातीला तुम्ही काय काय साहित्य घेणार आहे ते आम्हाला सांगा। सुरुवातीला मी एक वाटी एवढी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे, तसंच मी पुरण ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे। पुरणामध्ये आपण म्हणजे सारण, सारण त्यासाठी आपण ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे, ओला नारळाचा किस, त्याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे। सपोज एक वाटी ओल्या नारळाचा किस असेल तर अर्धी वाटी नारळ गूळ घ्यायचा आहे आणि मग ते आपलं शिजवून घेऊन त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकायची आणि जर तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा तुकडे करून त्याच्यात टाकू शकता। तर आता आपल्याला पिठी बनवून घ्यायची उकड, तर त्याचीही कृती सांगा। पिठी बनवण्यासाठी आपल्याला जेवढं आपण पीठ घेतलं आहे तेवढंच पाणी उकट तापत ठेवायचं आहे आणि मग त्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये थोडस चवीप्रमाणे मीठ आणि थोडस तेल टाकून, एक चमचा तेल किंवा तूप टाकून मग तांदळाची पिठी त्याच्यात टाकायची आहे। तांदळाचं पिठी नेमकी कोणती घ्यायची? काय तांदळाची पिठीसाठी तुम्ही कुठल्याही प्रकारचे तांदूळ घेऊ शकता, सुवासिक तांदूळ असतील तर अजून म्हणजे मोदकं शिजल्यावर त्याला वास छान येतो, तर मग ते तांदूळ म्हणजे आता कोकणामध्ये कसं करतात की ते तांदूळ आम्ही पहिले धुवून घेतो आणि घरच्या घरी सुकवतो, म्हणजे असं उन्हात न सुकवता घरच्या घरी सुकवायचे आणि मग ते दळून घेऊन त्याची पिठी आपण करतो, म्हणजे जसं आपण अनारशासाठी वगैरे करतो त्याप्रमाणे। आणि सुगंधी तांदूळ किंवा कोणताही तांदूळ असेल तरी चालेल, सुगंधी असल्यामुळे कसं जरा सुवास येतो। तर आपण इथे पीठ, आता पाणी हे उकळत आहे, पाणी उकळल्यानंतर आपण यामध्ये थोडं थोडं पीठ टाकणार आहोत। कोकणातला जो गणेशोत्सव असतो त्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा ना। कोकणातला गणेशोत्सव म्हणजे आता हल्ली काय झालं आहे की सगळी लोक जवळजवळ मुंबई वगैरे पुणे नाशिक इथे स्थायिक झाली आहे, त्यामुळे कोकणातल्या आता उत्सवासाठी सर्व लोक मुंबईहून आपापल्या गावी येतात, तर मूळ गाव तिथे असल्यामुळे मूळ घर तिथे असल्यामुळे प्रत्येकाला येणं गरजेचं आहे, त्यामुळे सर्व लोक तिथे येतात आणि एकत्र येऊन
गणेशोत्सव साजरा करतो। मग तिकडे काही गणपती जर आपण पाहतो की 1.5 दिवसाचा वगैरे असतो, मग तुमच्या घरचा गणपती किती दिवसांचा असतो? आमच्या घरचा गणपती हा 5 दिवसाचा असतो। तर 5 दिवस आम्ही सर्व मुंबईहून एकत्र येतात आणि 5 दिवस एकदम जल्लोषामध्ये गणपती उत्सव साजरा करतात। आणि मग तिथे कोणकोणते पदार्थ बनवतात त्या 5 दिवसांमध्ये? ते 5 दिवसांमध्ये पहिल्या दिवशी तर मोदक असतातच नैवेद्याला, आणि परत आमच्याकडे एक स्पेशल अशी अळूची भाजी असते की जी अळूची आपली पानं आहेत त्याची अशी गाठ मारून त्याची एक भाजी बनवतात, तर ती भाजी बनवावीच लागते म्हणजे आमच्याकडे पहिल्या दिवशी। तांदळाची पिठी आपण पाण्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे उकड आता तयार होत आहे, तर त्यासाठी आपल्याला त्याच्यावरती 3-4 मिनिटं झाकण ठेवून ती उकड शिजवून घ्यायची आहे। अजून कोणकोणते तिकडे पदार्थ असतात त्याची आम्हाला थोडीशी माहिती द्या। पहिल्या दिवशी तर म्हटल्याप्रमाणे म्हणजे मोदक असतात आणि ती अळूची स्पेशल भाजी असते। दुसऱ्या दिवशी आम्ही तिकडे शेवयांची खीर करतो जी नॉर्मली आपण करतो, पण दुसऱ्या दिवशीचा नैवेद्य तोच असतो। आणि तसंच त्याप्रमाणे जसं जसं म्हणजे गौरीसाठी किंवा गणपतीसाठी वेगवेगळ्या भाज्या असतात ज्या आपल्याला मिळतात नॉर्मली शेतांमध्ये, त्या भाज्या आम्ही वापरतो नैवेद्यासाठी। आणि ते तिकडे बघा बाला डान्स वगैरे असतो, त्याच्याबद्दल थोडस सांगा। बाला डान्स गणपतीच्या वेळी किंवा अशा कुठल्याही सणाच्या वेळी लोक आपला आनंद व्यक्त करण्यासाठी करतात, त्यावेळी ते असं एक गोल फेर धरतात आणि पायांची आणि हातांची लयबद्ध मुवमेंट करून तो डान्स ते करतात। हा म्हणजे तिकडं आम्हाला तर कोकणात जाता येत नाही, पण तुमच्यामुळे आम्हाला तिकडची माहिती तर नक्कीच मिळू शकते। आणि ह्या म्हणजे ह्या सीझन मध्ये कसं वातावरण सुद्धा एकदम खूप प्रसन्न असतं, सगळीकडे हिरवीगार शेती असते, परत म्हणजे थंडावा असतो, त्यामुळे खूप प्रसन्न वाटत। म्हणजे खूपच छान इथे बसून आम्हाला पुण्यात कोकणातली खूप छान माहिती तुम्ही दिलीत। आता आता आपण रेसिपी कडे वळूयात। आता ही उकड करण्यासाठी म्हणजे आता साधारण किती वेळ लागतो? एक 3-4 मिनिटं आपल्याला उकड काढायची आहे आणि मग ती उकड काढून घेऊन ताटात घ्यायची आणि मग ती मळायची आहे, जसं आपण भाकरीचं पीठ वगैरे मळतो त्याप्रमाणे ते खूप मळून घ्यायचं, एकदम सॉफ्ट करायचं पाहिजे आणि मग आपण मोदक त्याचे। आता आपली उकड तयार आहे, आता आपल्याला उकड एका मोठ्या पसराट ताटामध्ये काढून घ्यायची आहे। एक शिजल्याचा एक वेगळा स्मेल येतोय आणि आपल्याला हे गरम गरमच म्हणजे हाताला सोसेल एवढं थोडं थोडं थंड पाण्यात हात घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। जेवढं तुम्ही मळाल तेवढं मोदक आपले छान होणार आहे, मग थोडं थोडं करून मळून घ्यायचं। तसा हा मोदक सगळ्यात अवघड मोदक समजला जातो, कारण आपण या मोदकांच्या अनेक प्रकार पाहतो की गव्हाच्या पिठाचे असतील किंवा इतर नाही का तळलेला मोदक असतो, आता साच्यातले किंवा माव्याचे मोदक असतात, पण उकडीचा जो मोदक असतो त्याची ती खाण्याची मजा आणि गरम गरम खाण्याची मजा ती काही वेगळीच असते। आणि आता आपलं पीठ असं चांगल्या प्रकारे शिजलंय तुम्ही पाहू शकता। हा तर असं अशा प्रकारे ते चेक पण करायचं आणि चांगलं याला आपलं भाकरीचं जसं पीठ मळून घेतो तसं मळून घ्यायचं आहे आणि एक मऊसर गोळा मळून घ्यायचा आहे, जोपर्यंत पीठ म्हणजे असं थोडस असं चकाकी येत नाही पिठाला तोपर्यंत पीठ मळून घ्यायचं। आता ही आपलं झालंय का पीठ पूर्ण? हो आता पीठ मळून रेडी आहे, आता आपण मोदक करायला घेऊ शकतो। असं तुम्ही पाहू शकाल खूप मस्त असं हाताला ते लागत नाहीये, इतकं छान सॉफ्ट ते झालेलं आहे आणि आता आपण याचा मोदक बनवू शकतो। प्रथम असा त्याचा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला, नंतर थोडस तेलाचं बोट मध्ये ठेवून त्याची पारी बनवून घ्यायची आहे। ते छान उकडल्यामुळं ते अगदी व्यवस्थितरित्या तुम्ही पाहू शकाल की किती छान असा मोदक त्याची पारी तयार केली जाते आणि नंतर मग याच्यात सारण वगैरे भरून त्याच्या पाकळ्या बनवल्या जातात। जास्त पातळही नाही करायची आणि जास्त जाड पण नाही करायची। त्याच्यानंतर एक तर तुम्ही पाकळ्या आधी करून घेऊ शकता किंवा नंतर सारण भरल्यावर सुद्धा करू शकता, जसं तुम्हाला जमेल तसं।
तर इथे मी पाकळ्या आधी करून घेतल्या आहेत। नंतर त्याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे। सारण भरल्यानंतर सर्व पाकळ्या एकत्र करून त्याला आपल्याला मोदकाचा आकार द्यायचा आहे। असं आपला छानपैकी मोदक तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकाल। असेच आपण बऱ्यापैकी बरेच बनवून घेणार आहोत। तर या सारणामध्ये तुम्ही काय काय वापर केला ते पण एकदा सांगा। सारणामध्ये आपण खोबरं घेतलं आहे, ओल्या नारळाचा किस म्हणजे हे करून फोडून त्याचा किस घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यात गुळ घातलेला आहे। जेवढा नारळाचा किस आहे त्याच्या अर्धा गुळ आपल्याला घ्यायचा आहे। प्लस तुम्ही तो ते पहिलं खोबरं थोडंसं तुपात भाजून घेऊन परतून घेऊन मग त्याच्यानंतर 2-3 मिनिटं परतून मग त्याच्यात गुळ टाकायचा। मग गुळ आणि खोबऱ्याचं सारण शिजल्यानंतर त्याच्यात थोडीशी वेलची पावडर, थोडंसं जायफळ पावडर आणि आपल्याला हवे असेल तर ड्रायफ्रुट्स टाकू शकता तुम्ही। त्याच्यात मग खसखस वगैरे आपल्या सगळ्या आवडीनुसार आपण करू शकतो। काही ठिकाणी खसखस सुद्धा भाजून टाकली जाते त्याच्यामध्ये थोडासा क्रंचीनेस येण्यासाठी म्हणून, तर तसंही करू शकतो। आता हाताचा वरचा तर मोदक पाहिलाय, तसंच आपण साच्याचा पण करून पाहायचा आहे। तर आता आपल्याला साच्यातला मोदक करून दाखवतायत। कसं आहे, गणपतीच्या वेळेस खूप अशी जास्त गडबड असते आणि जर आपण साच्याने केला तरी तो छानपैकी मोदक होऊ शकतो आणि पटकनही होऊ शकतो, कारण की खूप पदार्थ बनवायचे असतात त्यामुळे वेळेची कमतरता असल्यामुळे पटापट आपल्याला नैवेद्य करण्यासाठी आपण साच्याची मदत घेऊ शकतो। साच्यामध्ये सुद्धा आता हल्ली सगळीकडे जवळजवळ साचे मिळतात मोदकाचे, तर त्याच्यामध्ये आपल्याला पिठाचा गोळा करून तो प्रथम असा थोडासा पातळ पारी त्याची बनवून घ्यायची आहे। पारी बनवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला सारण घालायचं आहे, म्हणजे फुटण्याच्या वगैरे पण भीती नाही। साच्याचं सारण घातल्यानंतर मग शेवटी उरलेलं थोडंसं जे पीठ आहे ते आपल्याला एकत्र करून आपल्याला ते बंद करायचं आहे त्याचं तोंड, आणि त्याच्यानंतर साचा उघडून असाही मोदक अगदी छान प्रकारे तुम्ही पाहू शकता। आपण असे हा एक आपला हाताने तयार केलेला मोदक आणि हा साच्यातला मोदक। आता मी सुद्धा एक मोदक बनवणार आहे, कारण मी खूप दिवस हा शिकण्याचा माझाच प्रयत्न होता, आज मी ते शिकलेलं आहे। माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती की आपण असा तांदळीचा उकडीचा छानपैकी मोदक बनवावा आणि आज मी ते शिकलेली आहे। सावंत मॅडमने खूप मस्त प्रकारे हे आपल्याला शिकवलेलं आहे। अगदी काहींना खूप छान असं 21 पाकळ्या वगैरे येतात, पण मीच खरं तर शिकते तर मला जितक्या जमतील बाप्पाला आपलं पोहोचवेल मी नक्कीच। तर हे सारण पण खूप मस्त असं सॉफ्ट झालेलं आहे। असे आपले छानपैकी सगळे मोदक रेडी झालेले आहेत। आता आपण हे परत उकडून घ्यायचे का? हो, आता उकडण्यासाठी एकतर तुम्ही कुकर वापरू शकता किंवा तुम्ही इडलीचं जे आपलं भांडं आहे ते सुद्धा घेऊन त्याच्यावर उकड काढू शकता किंवा चाळणीत ठेवू शकता। आता इथे मी कुकर घेतला आहे, त्याच्यात एक ग्लास पाणी घातलेलं आहे। त्याच्यानंतर कुकरची भांडी घेतली आहे, एकतर तुम्ही इथे कपडा ठेवू शकता कॉटनचा किंवा प्लास्टिकची एखादा पेपर किंवा पिशवी घेऊन त्याला थोडस तेल लावायचं आहे आपल्याला, जेणेकरून मोदक चिकटणार नाही। हा, त्याला तेल लावून मोदक आपल्याला उकडायला ठेवायचे। तर मोदक उकडताना एक छोटीशी टिप म्हणजे ते थोडेसे पाण्यात असे भिजवून घ्यायचे, कारण की आपण ते आधी बनवून ठेवलेले असतात त्यामुळे ते थोडे कोरडे होतात, तर त्यामुळे थोडस असं हलकस त्याला पाण्यात भिजवून घ्यायचं।
घ्यायचे आहेत आपल्याला. ह्या छोट्या छोट्याच गोष्टी, हा जो तांदळीचा किंवा उकडीचा मोदक असतो त्याच्यासाठी खूप महत्वाचे असतात, त्यानेच ते मोदक अतिशय छान असे होतात अगदी कोकणी पद्धतीने. तर आपण अक्षय 8 ते 10 मोदक आपले झालेले आहेत आणि सगळे असे भिजवून आपण यामध्ये लावून घेतोय. इथे पाणी तापायला ठेवलेलं आहे, कुकरमध्ये करू शकता किंवा तुम्ही इतर इडलीचं जे भांडं असतं त्यामध्ये, किंवा काही जण स्टीमरचा पण वापर करतात त्याच्यामध्ये सुद्धा आपण करू शकतो. आणि हे किती वेळ ठेवायचे यामध्ये? 10 मिनिटं आपल्याला ठेवायचे आहे. कुकरला झाकण लावून शिट्टी काढायची आहे आपल्याला, वाफेवर त्याला शिजवायचं. 1-10 मिनिटं आपण ठेवायचे आहेत. ते 10 मिनिटं आपण वाट पाहणार आहोत. तर आता मला थोडस तुमच्याबद्दल अजून सांगा की तुम्ही प्राध्यापिका तर आहातच, तर मग या व्यतिरिक्त तुम्हाला काय काय करायला आवडतं? या व्यतिरिक्त मला पुस्तक वाचायला आवडतं, तसेच गाणी ऐकायला आवडतं आणि गप्पा मारायला आवडतं. आता 10 मिनिट आपण हे करून आपले उकडून झालेले आहेत मोदक, आता आपण ते काढून घेऊया. तुम्ही पाहू शकाल इथे ठेवल्यामुळं चिकटले वगैरे नाही आहेत, अगदी छान असा मोदक आपला बाहेर येतोय. असं आपण एक हाताने तयार केलेलं आणि हे काही साच्यातले मोदक आपले रेडी आहेत. आता हे गरम गरमच यातला एक आपण मस्त असा फोडणार आहोत आणि याच्याबरोबर आपण काय तूप छान खाऊ शकतो. त्याचबरोबर इथे केशर असं छान लावलेलं आहे. तर आपले मस्त असे उकडीचे मोदक आता रेडी आहेत. तर मस्त आपण हा गरम गरम मोदक त्यावर मस्त साजूक तुपाची धार थोडी टाकून हा आपण टेस्ट करणार आहोत. आपला गरम गरम मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार असा हा इतका सुंदर याचा सुगंध येतोय. टेस्ट तर आत्ता आपण करून पाहणार आहोत. तर नेहमीप्रमाणे हा पहिला घास मी ताईंनाच भरवणार आहे. तुम्ही आता सांगा कसा झालाय हा. आता मी तुम्हाला देते, आता तुम्हीच सांगा कसा झाला आहे ते टेस्ट करून. खूपच छान असा मस्त हा उकडीचा मोदक, की माझी खूप इच्छा होती ही शिकण्याची, त्याचबरोबर तुम्हाला सर्वांना ही दाखवण्याची, तर ती आज पूर्ण झालेली आहे. आणि असा हा बाप्पाला खास उकडीचा मोदकाचा नैवेद्य तुम्हीही तयार करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, कारण छान छान रेसिपी आणि जाऊ तिथं चवीचंच खाऊ यामध्ये आपण ह्या छान छान रेसिपी आता आपण पाहत होतो. आज वेळात वेळ कावडून प्राध्यापिका आकांक्षा सावंत यांनी आपल्याला जो खास वेळ दिला आणि खास कोकणी आपल्याला उकडीचा मोदक करून दाखवला, त्यासाठी तुमचं मनापासून आभारी आहे. मला सुद्धा मोदक बनवण्याची संधी दिली त्याबद्दल आभारी आहे. थँक्यू. Thank you.